सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, वैभव नाईक यांचा दावा, तर पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। जयंत पाटील भाजपबरोबर येणार असल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता, जयंत पाटील शरीराने तिकडे मात्र मनाने अजित पवारांबरोबरच, संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट। रेव पार्टीवर ठाणे पोलिसांची धडक कारवाई, एमडी चरस गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई। राज्य सरकार रेव पार्टीमधूनच निर्माण झालंय, संजय राऊतांचा आरोप, तर ड्रग्ज विरोधात कारवाया न करणाऱ्या विरोधकांना आता बोलण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। बावीस जानेवारीला सर्वत्र दिवाळी साजरी करा, मंदिर आणि प्रमुख इमारतींना विद्युत रोषणाई करा, मुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना। संभाजीनगरच्या बाळूज इथल्या सनशाईन एंटरप्राइज कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आगीचं कारण स्पष्ट। संभाजीनगरमधील आगीची घटना दुर्दैवी, फायर ऑडिट संदर्भात चौकशी करायला हवी, भुमरेंची प्रतिक्रिया, तर कंपनी मालकावर 302 गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी। प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा, पुण्यातल्या मोदी बागेत खलबतं, मात्र प्रकाश आंबेडकरांकडून भेटीचा इन्कार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।